मराठी इंडस्ट्रीला आशयघन सिनेमांसाठी ओळखलं जातं. आजवर अनेक फिल्म फेस्टिवलला मराठी सिनेमांचं कौतुक झालंय. सध्या अशाच एका मराठी शॉर्ट फिल्मची सर्वत्र चर्चा आहे. ही शॉर्ट फिल्म आहे खिसा. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांवर आपली मोहर उमटवणाऱ्या खिसा या मराठी शॉर्ट फिल्मची 51व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अधिकृत निवड झालीय. हा महोत्सव 16 ते 24 जानेवारी 2021 दरम्यान गोव्यात पार पडणार आहे. 10व्या दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवातही खिसाने सर्वोत्कृष्ट पटकथेच्या पुरस्कारावर आपलं नाव कोरलं. खिसा ही कथा देशाच्या सामाजिक वातावरणावर आणि खेडेगावातील आजही संकुचित असलेल्या दृष्टिकोनावर भाष्य करणारी आहे. महाराष्ट्रातील एका लहान गावात इतर मुलांच्या खिशापेक्षा मोठा खिसा शिवून घेणाऱ्या मुलाची खिशात न मावणारी कथा म्हणजे खिसा. मन हेलावून टाकणारी ही कथा आहे. एका लहान मुलाचं भावविश्व आणि खिशाकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन या शॉर्ट फिल्म मधून प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या सिनेमाच्या पोस्टरवर एका लहान मुलाचा हसरा फोटो आहे. होल्ड युअर इनोसन्स असं कॅप्शन या पोस्टरला दिलंय. पीपी सिने प्रोडक्शन मुंबई आणि लाल टिप्पा निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन राज प्रीतम मोरे यांनी केलंय. तर या चित्रपटाचं लेखन कैलास वाघमारे यांचं आहे. या चित्रपटाचं संपूर्ण चित्रीकरण विदर्भातील अकोला येथे झालंय. या शॉर्ट फिल्म मध्ये कैलास वाघमारे, मीनाक्षी राठोड, श्रुती मधीदीप, डॉक्टर शेषपाल गणवीर आणि वेदांत श्रीसागर यांच्या भूमिका आहे. खिसा या शॉर्ट फिल्मचं पोस्टर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी तुम्ही फॉलो करा राजश्री मराठी.